Adi, Kabir sir would like to meet you tomorrow. It's like, what? Kabir, I got the part? She's like, I think so. पण मी म्हटलं की अगं मला क्रिकेट खेळता नाही आणि कसं घेणार, म्हणजे अनरियल होतं ते. कपिल देवनी कप हातात घेऊन उंचावला ती, आय थिंक तो क्षण कधीच कोणी विसरू शकणार. हाय नमस्ते, मी पूजा सराफ, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 24 डिसेंबरला 83 हा बहुप्रतीक्षित सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने मी आदिनाथ आणि चिराग आणि संदीप सरांसोबत गप्पा मारणार आहे आणि त्यांचे या सिनेमाविषयीचे अनुभव जाणून घेणार आहे. खूप खूप स्वागत तुमच्या तिघांचे राजश्री मराठीमध्ये. थँक्यू सो मच. यस, सगळ्यात आधी कसे आहात तिघा? मजेत, एकदम मजेत. ऑल गुड. येस, वेटिंग फॉर 24th. येस, तेच मी अशी जसं म्हणाले की बहुप्रतीक्षित सिनेमा आहे, खूप सगळेजण वाट बघतात आतुरतेने आणि फायनली आता तो रिलीज होत आहे. कशा भावना आहेत? एक्साइटमेंट आहे वेगळ्या लेवलची, कारण 2 वर्ष आम्ही या सिनेमाची वाट बघितलेली आहे आणि एस्पेशली ज्या काळातून आपण गेलो आणि त्याच्यामधून आता हळूहळू बाहेर आलो आहे. सो आय थिंक दिस फिल्म इज एक सेलिब्रेशन म्हणू शकतो आपण, की आपण सगळ्यांनी जसं या टीमनी अंडरडॉग्स असून वर्ल्ड कप जिंकून आणला, तसं आपण ॲज ह्युमन्स या करोनाला पण हरवून एक काइंड ऑफ यु नो परत नॉर्मलसीला परत आलो आहे. सो आपल्यासाठी पण ते एक कप जिंकण्यासारखंच आहे. हां, सो हे 83 पिक्चर वुड बी लाईक बूस्टर डोस, आय वुड से. कसं वाटतं आता रिलीज होतोय फायनली सिनेमा आणि प्रमोशन वगैरे छान जोरात चाललंय, कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. मुळात सिनेमे रिलीज होत आहेत हेच इथेच बरं वाटतं. त्यात आमचा सिनेमा इतकी आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली आहे 3 वर्ष, या म्हणजे इन्क्लुडिंग द 2 इयर्स ऑफ पॅन्डेमिक. आय थिंक इट्स पार्ट ऑफ द प्रोसेस, कारण तो जो पेशन्स लागला सगळ्यांना, आय थिंक ॲब्सोल्युटली, आय थिंक दॅट वॉज इट इज गोइंग टू बी वर्थ द वेट. आणि जर आणि मुळात हा विषय असा आहे, हा सब्जेक्ट असा आहे की आता थिएटर्स जस्ट ओपन होत आहेत आणि प्रेक्षकांना आता सवय लागली आहे घरी बसून नेटफ्लिक्सवर ॲमेझॉनवर वेब सिरीज बघायची. तर आपण सगळे आळशी झालो आहोत मुळात, घरातून बाहेर पडून आपण चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघायला पाहिजेत पण आपण थोडे आळशी झालो आहोत. पण त्यासाठी असा विषय हवा जो प्रेक्षकांना घरातून खेचून बाहेर आणून त्यांना थिएटरमध्ये घेऊन जाईल. अँड आय थिंक 83 इज दॅट फिल्म अँड दॅट इज व्हॉट इट इज गोइंग टू डू. नक्कीच. पण या आपण जसं माहिती आहे की तुम्ही कौकुंडवण्या भूमिका करताय, ट्रेलर इतका मस्त झाला आहे, त्यासाठी तुमची तयारी कशी होती बॅक स्टेजला? तयारी तर 8 महिने का 1 वर्षभर ऑलमोस्ट आम्ही सगळ्यांनी क्रिकेट स्क्रॅचपासून इनफॅक्ट आम्हाला शिकायला लागलं, कारण आम्ही कोणीच क्रिकेटर्स नाही आहोत, ॲक्टर्स आहोत, क्रिकेट कधी खेळलो नाही आहोत, एक्सेप्ट फॉर आय थिंक हार्डी, संधू आणि साकीब. सगळ्यांना ॲट दी एंड ऑफ द शूट अर्धे इंजर्ड होते, कोणाला शोल्डर गेला आहे, कोणाचा गुडघा गेला आहे, कोणाची मान गेली आहे, पाठ गेली आहे. सो पण आय थिंक हे सगळं वर्थ इट होतं, कारण जो एंड रिझल्ट आहे तो एवढा छान आला आहे त्या सगळ्या मेहनतीमुळे. सो आय थिंक इट वॉज ऑल वर्थ इट. भूमिकेविषयी काय सांगशील? दिलीप सरांकडनं ती कशी तुझ्यापर्यंत आली आहे, कशी मार्गदर्शन त्यांच्याकडनं कसं मिळालं, कसं तयारी तुझी होती स्वतःची? मुळात मला सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन कबीर सर. आय थिंक कबीर खान इज वन ऑफ द मोस्ट सॉर्टेड डिरेक्टर्स आय हॅव मेट, कारण ही नोज व्हॉट ही वॉन्ट्स. एक तर कसं आहे ना, ह्या फिल्ममध्ये 14 प्लेयर्स, 14 ॲक्टर्स, 14 सगळे रुळलेले अभिनेते आहेत सगळे, आणि त्यांना हँडल करणं त्यांचे कारण सगळेच इट वॉज कसं आहे ना, एंड ऑफ द डे परफॉर्मन्स म्हटल्यावरती सगळ्यांनाच ते एक परफॉर्मन्सची एक चेव असतो, एक झिंग येते आणि मग एव्हरीवन ट्राय टू डू देअर बेस्ट इन दॅट. देर आर समटाइम्स यू नो अ डिरेक्टर एस्पेशली इट इज गेट चॅलेंजिंग फॉर हिम, की ही हॅज टू बॅलन्स इट आउट, की ही हॅज टू मेक शुअर दॅट एव्हरी वन द यु नो दॅट सीन गेट्स इट्स ड्यू अँड द राईट ॲक्टर गेट्स द राईट ड्यू इन अ पर्टिक्युलर सीन. ते करणं त्यासाठी यू नीड अ व्हेरी स्ट्रॉंग कॅप्टन ऑफ द शिप, अँड आय थिंक कबीर सर हॅज पुल्ड इट ऑफ सो स्मूदली, सो ब्युटिफुली, अँड विदाउट एनी आम्हाला जाणूनही दिलं नाही कधी, कारण ते सगळ्यांबरोबर खूप मस्त असायचे आणि सगळ्यांचे सजेशन्स ॲडिशन्स ऐकून घ्यायचे. बट ही इज टू डू वॉट ही वुड वॉन्ट टू डू, ही न्यू, ही हॅड फुल क्लॅरिटी की ह्या सीनमध्ये काय हवं आहे, ह्या सीनमधून काय आम्हाला आपल्याला सांगायचं, अँड
ही टू बी लाईक दॅट. सो आय टू इन वी ऑल टू गो समटाईम काही सजेशन घेऊन की सर मी हा डायलॉग असा घेऊ का, कॅन आय टेक दिस डायलॉग लाईक दिस. तर ही वूड लिस हिअर यू आउट, ही वॉज स्पोर्टिंग इनफ, ही वूड हिअर यू आउट अँड ही वूड समटाईम्स ही माईट लाईक इट, ही यूज टू से डू इट, बट समटाईम्स ही वूड ॲक्च्युली कन्व्हिन्स यू. You know, he doesn't need to, he can, a director of that level doesn't need to come down to your level and tell you ki, you know, why you shouldn't do this. He can just say it's not working. But he used to explain you ki, this khup asa premani samjavun sangayche. I think that's amazing quality for a person of that stature, and it was a treat to work with him. So yeah, tancha margadarshanakhali mala vatta he character sakartana barat soppa zalo. कारण बरंच कळलं मला की त्यांना काय हवं आहे, त्या कॅरेक्टरमधून आपल्याला काय इमोट करायचं आहे. दिलीप सरांबरोबरही मी इंटरॅक्ट करतो, दिलीप वेंसरकर सरांबरोबर मी त्यांना भेटायचो, त्यांच्यावर तासन तास गप्पा मारायचो. आय ट्राईज टू ॲट त्यांच्याकडून त्यांचे किस्से ऐकून घ्यायचो, त्यातून काय सापडेल आपल्याला माहीत नाही, त्यांची बॉडी लँग्वेज या सगळ्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करायचो, आणि मग कबीर सरांबरोबर डिस्कस करायचो की मी शुड आय ह्यांची ही लकअप घेऊ का, ह्यांची ती बॉडी लँग्वेज घेऊ, मग कबीर सर ते फाईन ट्यून करून सांगायचे. खूप सुंदर प्रोसेस होती ती आणि सगळ्यांची अशीच होती. आय थिंक आय एम शुअर चिराग त्याची प्रोसेस सांगेलच, बट आय रिअली एन्जॉईड इट. अँड मुळात हे प्लेयर्स संदीप सर, दिलीप सर, कपिल देव अँड ऑल, दीज गाईज आर द गॉड्स ऑफ क्रिकेट, वी डोंट हॅव टू से दिस. बट आणि त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांची बॅटिंग स्टाईल, त्यांचा सगळा, त्यांचे हावभाव, त्यांचे मॅनरिझम्स, हे अख्ख्या जगाला माहिती आहेत, पाठ आहेत. सो वेन यू आर ट्राईंग टू एम्युलेट दॅट, you cannot go wrong. So we had to be extremely careful. त्यासाठी बलविंदर सांधूनी आम्हाला ट्रेन केलं वर्षभर. आम्ही ऑलमोस्ट वर्षभर ट्रेनिंग करत होतो इथे झूला, पी व्ही आर झूच्या इथे नेट्स आहेत, तिकडे आम्ही रोज सकाळी प्रॅक्टिस करायला यायचो. आणि सगळी टीम असायची, रणवीर पण तिथे यायचा. आणि वॉट डेज दोज वर, मग आम्ही जाऊन तिकडे चहाची टपरीवर जाऊन चहा प्यायचो त्या कॉलेजच्या बाहेर, तो हॉल पृथ्वी थिएटरला आम्ही जाऊन तिकडे ब्रेकफास्ट करायचो, किचन गार्डनला जायचो. मग तिकडून कमालीचे दिवस होते ते, शूटिंग सुरू व्हायच्या आधीचे, तेव्हा जस्ट आमची सगळी बॉन्डिंग सुरू होत होती. साकीब, मी, हा साहिल खट्टर, जतीन सरना, धैर्य, सगळी गँग जस्ट एक. मोस्ट ऑफ अस फॉर ओनली डुईंग फोकसिंग ऑन 83, सो सगळ्यांना2018 डिसेंबरच्या आसपास. हो, आणि बरं त्या ट्रेनिंग करताना लोकांना इंजुरीज पण झाल्या, ह्यालाही इंजुरी झाली होती. आपल्या दोघांना टेनिस एल्बो झाला होता, मला टेनिस एल्बो झालेला, मला मानेला नंतर शूटिंग नंतर सॉरी अजूनही ते रिकवर झाली नाही आहे. ह्याला कोण आपला धैर्याचा शोल्डर गेलेला, आपण दोघं तर ह्याच्यामध्येच होतो, त्या काय ते लावूनच खेळायचो आणि ते नीडलिंग. संदीप सर, तुम्ही ही मॅच, तो काळ, तो अनुभवला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तो जगला आहात आणि त्याच्यावरती आता सिनेमा येतो हे समजलं, आणि प्लस तुमचीच रोल, भूमिका तुमचा मुलगा करतो म्हटल्यानंतर काय भावना होत्या तुमच्या आणि तुम्ही कसं बघितलं? नाही, आनंद आहे निश्चितच. मुलगा माझी भूमिका करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. आणि काय असतं की शाळेमध्ये कॉपी केली तर शिक्षा व्हायची, ह्या मुलांनी कॉपी केल्यानंतर कौतुक होणार आहे. म्हणजे एक कमालीची गोष्ट म्हणेन मी. आमचं कौतुक खूप झालं. आता ह्या मुलांचं कौतुक होणं महत्त्वाचं आहे, कारण जी मेहनत ह्या मुलांनी घेतलेली आहे, आणि नुसत्या ह्या मुलांनीच नव्हे तर जसं वारंवार कबीर सरांचा उल्लेख ह्यांनी केलेला आहे, आणि त्यांच्याबरोबर सर्व त्यांची टीम जी आहे, आणि जो आम्ही अनुभवलेले क्षण ते पुन्हा जागायचा ह्यांचा प्रयत्न जो झालेला आहे, तो मी आशा करतो, मला खात्री आहे की या मेहनतीला त्यांना नक्कीच फळ मिळेल म्हणून. पण जेव्हा एवढे रिअल घडलेलं असतं ते आपण त्याच्या भूमिका होणार, त्याचा पार्ट आपण होणार आहोत, जेव्हा तुमच्याकडे दोघांकडे हा रोल आला किंवा तुम्हाला हे करायचं आहे किंवा कराल का, काय मनात भावना होती, सगळ्यात पहिला थॉट काय होता? मला ॲक्च्युली जेव्हा ही फिल्म अनाऊन्स केली तेव्हा मी त्या फंक्शनला गेलेलो बाबांबरोबर, तर मला तेव्हा वाईल्डेस्ट थॉटमध्ये पण हे वाटलं नव्हतं की मी या फिल्ममध्ये काम करीन, कारण मला क्रिकेट खेळता येत नाही.
पण माझ्या बायकोच्या मनात हां आई आईला खूप इच्छा होती की नाही फार रोल, आणि आई तेव्हा पण तेव्हापासून म्हणत होती की नाही चिराग तूच केला पाहिजे हा रोल. पण मी म्हणलं की अगं मला क्रिकेट खेळता नाही आणि कसं घेणार, म्हणजे अनरियल होतं ते सगळं. आभार मानायला पाहिजे बलविंदर संधूचे. मी सुद्धा कबीर सरांना सांगितलं नाही की बाबा माझा मुलगा या क्षेत्रामध्ये आहे आणि त्याला बघा म्हणून. बलविंदर संधूनी शब्द टाकला आणि मग त्यांनी ऍक्च्युली वजनदार बाय चान्स टीव्हीवरती चालू होती एक दिवशी, तर त्यांनी ती बघितली आणि त्यांनी कबीर सरांना नेक्स्ट डे सांगितलं की हा संदीपचा मुलगा ऍक्टिंग करतो, त्याला आपण टेस्ट करूया त्याची. सो तसं ती प्रोसेस सुरू झाली. आधी तुला घरच्यांकडनं कशी रिॲक्शन मिळाली होती आणि तुझा पहिला मनात आलेला थॉट काय होता? ते तर आहे, ते तर आहे. मी मगाशी सांगितला किस्सा, मला छाबराकडे मी ऑडिशन द्यायला गेलेलो. मी नुकती एक फिल्म शूट करून आलो होतो नांदेड साईडला, तिकडे मी एक शेतकऱ्याचं कॅरेक्टर होतं. मी खूप असं बारीक होतो, मिशी होती, थोडा टॅन बिन झालेलो, पाणी सिनेमा माझा, तिचं शूटिंग करून आलो. आणि मला छाबराकडून सतत फोन येत असतो ऑडिशनला, लुक टेस्ट बिट टेस्ट ॲड बिटसाठी. मी गेलो साधं लुक टेस्ट करायला आणि तिथे त्याने मला बघितलं आणि तो बोला की अरे नाही हे क्या हो गया तुझे, नाही यार दिस विल नॉट मॅच टू लुक. हां ओ शिट सॉरी यार ठीक आहे. ते तो बोला की एक मिनिट, तो वैभव होता तिकडे मुकेश शागर, तो बोला की आय थिंक यू माइट दिस लुक माइट मॅच वन कॅरेक्टर दॅट वी आर कास्टिंग फॉर. विच कॅरेक्टर? आजच दिखातो. तर मग मी येऊन त्या एका रूममध्ये बसलो आणि त्याने मला फोनवरती यूट्यूबवरती त्याने मला एक व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ होता जिथे हे सगळे एका प्रेस कॉन्फरन्समध्ये होते, मला वाटतं ती 83 या प्रोजेक्टची अनाऊन्समेंट होती ती, आणि ते लॉन्च होता तो. आणि त्यात दिलीप सर, दिलीप वेंसरकर वॉज टॉकिंग ऑन द माईक अँड ही शोड मी दॅट क्लिप. आणि तो बोलला की कॅन यू एम्युलेट वॉट ही इज डुईंग अँड हिज बॉडी लँग्वेज अँड हिज वे ऑफ टॉकिंग. तो लाईक या ओके वॉट इज द प्रोजेक्ट, ही इज लाईक दिस इज 83 अँड कबीर खान अँड एव्हरीथिंग. लाईक ओ वाव ओके फाईन. मग मी ते काय 10-15 मिनटात केलं आणि मग दिली लुक टेस्ट. तो बोला थँक्यू वील गेट बॅक टू यू. मी घरी गेलो. असे आपण खूप ऑडिशन देत असतो त्यात काय कधी होतं काय यू डोंट कीप होप अँड ऑल. मी घरी होतो अचानक मला छाबराच्या ऑफिसवरून फोन आला, मुकेश छाबराच्या ऑफिस. अँड लाईक आधी कबीर सर वूड लाईक टू मीट यू टुमॉरो. इट्स लाईक व्हॉट कबीर मतलब आय गॉट द पार्ट. शी इज लाईक आय थिंक सो. नेक्स्ट डे आय केम, आय मेट कबीर सर आणि मग then the journey has started from there. खूप कोणाला ऐकून इतकं छान वाटलंय ते, खूपच भारी. पण मला नक्कीच विचार आवडेल की तुम्ही तर त्याच्यामध्ये त्या सिनेमाचा भागच आहात, पण सर तुम्ही सुद्धा ह्यांना मार्गदर्शन केलं आहे. तुम्ही धर्मशाला शूटिंग झालं, तिकडे सुद्धा तुम्ही जाऊन त्यांना ट्रेन केलं, ट्रेनिंग दिलं, तर या सिनेमाबद्दल लक्षात राहणारी किंवा नेहमी कायम स्मरणात राहील अशी एखादी गोष्ट कोणती आहे तुमच्या तिघांसाठी या सिनेमाच्या प्रोसेसमधली? कपिल देवनी कप हातात घेऊन उंचावला ती आय थिंक तो क्षण कधीच कोणी विसरू शकणार नाही. आणि आय थिंक इवन आदिनाथ आणि सगळ्याच आपल्या प्लेयर्स, तो जो लॉर्डचा शॉट आपण घेतला फायनल शॉट, आय थिंक दॅट वॉज द मोस्ट इमोशनल अँड अमेझिंग मोमेंट. ती जी मोमेंट होती, आय थिंक द मोस्ट मेमोरेबल मोमेंट ऑफ द मेकिंग प्रोसेस ऑफ दिस फिल्म फॉर ऑल ऑफ अस, जेव्हा इंडिया वर्ल्ड कप ॲक्च्युली ह्या टीमनी वर्ल्ड कप जिंकलं, त्या ती मोमेंट आणि दे टूक द कप इन द हँड, तर त्या मोमेंटसाठी आम्ही सगळे त्या लॉर्डच्या त्या पवेलियनमध्ये होतो उभे आणि सगळं ते रिक्रिएट केलं होतं, सगळे ते ज्युनियर्स बिनियर्स आणि मग आम्ही सगळे आमच्या गेटअप बिटअप अटायरमध्ये आम्ही सगळे उभे होतो. आणि नाव वी वर वेटिंग फॉर दॅट कप टू कम. इतक्यात कबीर सर केम विथ अ काहीतरी सर त्यांनी कवर्ड, इट वॉज कवर्ड अँड इट वॉज अ समथिंग त्यांनी घेऊन आले ते आणि सगळे बघत होते की काय आणलं आहे त्यांनी, ते कवर्ड होतं आणि त्यांनी तिकडे त्या सेंटरला तिकडे ठेवलं टेबलवर अँड रिमूव्ह द कवर अँड इट वॉज दी ओरिजिनल 1983 प्रुडेन्शियल कप. ते बघून ना सगळ्यांच्या अंगावर काटा आला, अजूनही माझ्या अंगावर काटा येतो. आणि आय एम टेलिंग यू एव्हरी वन ब्रोक डाऊन. आम्ही एक हडल केलं आणि आय रिमेंबर अजूनही इट इज ॲज फ्रेश लाईक येस्टरडे. रणवीर अँड ऑल ऑफ अस, रणवीर वॉज तो हुंदके देत रडत होता अँड ही वॉज टेलिंग अस लेट्स दिस इज द मोस्ट अमेझिंग मोमेंट वी हॅव एक्सपिरियन्स इन आवर लाईफ यु नो अँड दिस इज लेट्स बी थँकफुल फॉर वॉट वी हॅव गॉट ओव्हर हिअर अँड इट वॉज सरियल दॅट एक्स्ट्रीमली इमोशनल. एव्हरी वन क्राईड एट दॅट मोमेंट, एव्हरी वन. वाव,
सो मी मनापासूनच म्हणते तुमचं बोलणं ऐकून इतकी उत्सुकता वाढली आहे की आता लवकरात लवकर सिनेमा येऊ दे आणि छान मस्त हिट होऊ दे, सुपरहिट होऊ दे, होणारच आहे. म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या 83 या सिनेमासाठी. थँक्यू, थँक्यू सो मच.